तर बिहारमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या भाजप जेडीयू सरकारचे शिल्पकार हा एक मराठी नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे विनोद तावडे. बिहारमध्ये जमीनदार, ओबीसी आणि दलित राजकारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या राजकारणाला शह द्यायचा असेल तर त्यासाठी भाजपमध्ये देखील बदल करावे लागतील याचा अहवाल विनोद तावडे यांनी भाजप नेतृत्वाला दिला होता. त्यानंतर भाजपनं काही संघटनात्मक बदल केले. हे बदल नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून. सौरभ, 1.5 वर्षांचा हा विनोद तावडे आणि भाजप बिहार युनिटचा संघर्ष होता. कारण बिहारमध्ये जातीय राजकारण आणि समीकरण खूप वेगळे असतात. तिथं 3 वर्गांमध्ये मतदारांचं विभाजन झालं आहे. एक म्हणजे आगडा जो प्रस्थापित असतो, ज्यामध्ये भूमियार, ठाकूर असे हे समाज असतात. तर दुसरा आहे पिछडा, ज्यामध्ये ओबीसी समाज आहे. आणि तिसरा आहे अतिपिछडा. तर या 3 वर्गांच्या मतदारांना सोबत घेऊनच JDU आणि RJD हे आत्तापर्यंत राजकारण करत आली. आणि ज्यावेळेस 1.5 वर्षांपूर्वी किंवा सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून केंद्रानं त्यांना तिथं पाठवलं, त्यांनी हे समीकरण ओळखलं आणि त्यानंतर हायकमांडला हे स्पष्ट केलं की ह्या 3 वर्गांना आपल्यासोबत जोडण्याचं आपण काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकसभा आणि नंतरच्या विधानसभेमध्ये त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि म्हणून 3 मोठे बदल विनोद तावडे यांच्या रिपोर्टच्या आधारे किंवा त्यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये केले गेले. पहिला होता विजय कुमार सिन्हा, जे आता उपमुख्यमंत्री पदांची शपथ त्यांनी घेतली आहे. विजय कुमार सिन्हा हे भूमियार आहेत, आगडा वर्गाचे आहेत. आणि त्यांनी ह्या विजय कुमार सिन्हा यांना विरोधी पक्षनेता विधानसभा अशी नियुक्ती केली. म्हणजे आगडा वर्ग आपल्यासोबत जोडण्याचा हा त्यांच्या नियुक्तीनं प्रयत्न केला गेला. पिछडा वर्गासाठी एक मोठा आणि नवीन ओबीसी चेहरा हवा होता, त्यामुळे सम्राट चौधरी यांची निवड केली गेली आणि त्यांना भाजप बिहार प्रदेशचे अध्यक्ष केलं गेलं. म्हणजे ओबीसी समाजाला, यादव या सगळ्या समाजाला आपल्यासोबत जोडण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. तिसरा वर्ग होता आहे म्हणजे अतिपिछडा. आणि अतिपिछडा वर्गाला सोबत जोडण्यासाठी हरी सहानी यांना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती केली गेली. चौथा एक मोठा बदल किंवा एक मोठी स्ट्रॅटेजी विनोद तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी बिहारमध्ये केली, ती म्हणजे होती गव्हर्नर बदलण्याची. केंद्राकडे मागणी केली गव्हर्नर बदलण्याची, कारण त्यांना एक SC गव्हर्नर हवे होते. म्हणून राजेंद्र आर्लेकर जे हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर होते त्यांना इथं आणलं गेलं आणि त्यांना राज्यपाल म्हणून बिहारमध्ये त्यांची नियुक्ती केली. यानंतर या 3 वर्गांची कार्यक्रम घेणं, या 3 वर्गांच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राउंड लेवलला काम केलं गेलं. स्वतः विनोद तावडे हे त्या ग्राउंड लेवलला जायचे, पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल कार्यक्रम घ्यायचे आणि ह्या 3 वर्गांना आपल्यासोबत जोडण्याचे 1.5 वर्षांपासून हा प्रयत्न होता. एक उदाहरण म्हणून सांगतो, यादव वोट बँक मोठा वोट बँक आहे बिहारमध्ये. आणि ज्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये मोहनलाल यादव यांची नियुक्ती केली गेली, तर प्रत्येक यादव समाजाच्या गल्लींमध्ये किंवा त्यांच्या त्या कम्युनिटीमध्ये विनोद तावडे यांच्या आदेशानंतर तिथं त्यांचं शपथग्रहण समारोह हे लाईव्ह प्रसारण केलं गेलं. आणि त्या समाजाला हे सांगितलं गेलं की यादवांचं नेतृत्व भाजप फक्त बिहारमध्येच नव्हे देशभरामध्ये स्वीकारत आहे, म्हणून इथंही त्यांना एक मोठं प्रबळ बळ त्यांना देण्यात येईल आणि एक प्रबळ स्थान त्यांना देण्यात येईल. यामुळे यादव कम्युनिटीला सोबत करण्यासाठी वेगवेगळी कार्यक्रमं गेली. स्वतः मोहनलाल यादव यांचं मुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर त्यांना बिहारमध्ये आणलं गेलं आणि नॉन पॉलिटिकल कार्यक्रमं केली गेली. अशाच प्रकारे भूमियार, ठाकूर, दलित या सगळ्या समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला गेला. कारण दलित हा काँग्रेस JDU RJD सोबत प्रामुख्यानं होता आणि यादव आणि इतर वोट बँक हे लालू प्रसाद सोबत होते. आणि म्हणून या सगळ्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी हे 3 मोठे बदल केले गेले, कार्यक्रम घेतली गेली आणि ग्रास रूट ग्राउंड रूट पर्यंत पोहोचलं गेलं. यानंतर JDUच्या आमदारांनाही भीती वाटली की आता भाजप आपल्या वोट बँकला कॅप्चर करते आणि तिथूनच नितीश कुमारांवरती दबाव तंत्र सुरू झालं त्यांच्या आमदारांकडनं की आपण जर भाजपसोबत नाही गेलो तर लोकसभेमध्ये नुकसान होईल आणि आगामी विधानसभेमध्ये देखील आपल्याकडनं जागा सगळ्या नेऊन भाजप आपल्याकडून घेऊन जाईल. यामुळं पहिला दबाव त्यांच्या आमदारांकडनं आला. दुसरा मास्टर स्ट्रोक विनोद तावडे यांचा असा होता की विनोद तावडे यांना हे माहिती होतं की लालू प्रसाद यादव सोबत ज्यावेळेस नितीश कुमार भाजपला सोडून गेले तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना शब्द दिला होता की 2024 विरोधी पक्षाचा चेहरा म्हणजे जे अलायन्स आहे इंडिया अलायन्सचा चेहरा ते असतील आणि काँग्रेससोबत सगळ्यांसोबत बोलून ते त्यांना
त्याची धुरा सांभाळायला देतील. मात्र तसं झालं नाही. खडगे यांना चेहरा केला गेला आणि त्यावेळापासून नितीश कुमार हे नाराज होते हे विनोद तावडेंना कळलं. एका महिन्यांमध्ये विनोद तावडे आणि नितीश कुमार यांच्यामध्ये 3 बैठका झाल्या. याशिवाय 7 बैठका भाजप आणि जे डी यूच्या प्रमुख नेत्यांमध्ये झाल्या. जे डी यूकडनं देवेश ठाकूर होते, संजय झा होते आणि भाजपकडनं विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी असे हे नेते होते. एकूण अशा 10 बैठका प्रमुख नेत्यांच्या झाल्या. विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांचं पक्षश्रेष्ठींशी बोलणं करून दिलं आणि अशा प्रकारे विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांना दाखवलं की आपण जर सोबत राहिलो तर लोकसभेमध्ये यश मिळेल आणि पुढची टर्म देखील जे डी यू आणि भाजप मिळून उभी राहील. यासोबतच जे डी यू म्हणजे नितीश कुमार यांचं असं म्हणणं होतं की मला की चिराग पासवान आणि जितनराम माझी सोबत नको, कारण त्यांनी माझ्यासोबत दगाफटका आधी केलेला आहे. पण भाजप आणि विनोद तावडे यांनी एक अट ठेवली की तुम्हाला या दोघांसोबतच आम्हाला स्वीकार करावा लागेल, कारण आगामी निवडणुकीमध्ये एक आलाय म्हणून आपण चौघे उभे राहू, तरच RJD काँग्रेसचा सामना आपण करू शकू. हेही त्यांना पटलं आणि म्हणून ज्या प्रकारे हे दिसत होतं की केंद्रामध्ये तर आपल्याला इंडिया अलायन्समध्ये चेहरा करता आलं नाही, ते आपल्याला दिलेला जो वचन होतं त्याची वचनपूर्ती लालूनं केली नाही, पण राज्यामध्ये देखील सत्ता जाणार आहे आणि यालाच पाहता भाजपची स्ट्रॅटेजी काम केली, वोट बँकची स्ट्रॅटेजी काम केली आणि JDU आमदारांच्या दबावाखाली आणि इंडिया अलायन्समध्ये मिळालेल्या दग्यानंतर नितीश कुमार यांनी तावडेंशी बोलणं सुरू केलं आणि या स्ट्रॅटेजीला पाहता हे आज 9व्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे आणि आता पुढचं टार्गेट लोकसभेचं आहे. 40 लोकसभा सीटमधून 39 जागा जिंकण्याचं लक्ष आता भाजप, JDU, चिराग पासवान, जितनराम माझी यांचं पक्ष करत आहे आणि त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आलाय म्हणून लढतील आणि RJD काँग्रेसचा बाजूला ठेवतील असं एकमेकांची ऑन टेबल चर्चा झाल्यानंतर आज हे शपथग्रहण समारोह पार पडलाय. सौरभ, बरोबर आहे. बिहारमधला सत्ता बदल आपण बघतोय गणेश, पण त्यामागं कोणकोणत्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, कोणते फॅक्टर्स महत्वाचे ठरले आहेत, कोणती समीकरणं महत्वाची ठरली आहेत ते तुम्ही सांगितलं. धन्यवाद या सगळ्या महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.